स्टूडेंट्स, वेलकम टू ऑनलाइन क्लासेस ऑफ मोगाशी एजुकेयर एंड वेस्ट क्विल जूनियर कॉलेज राजमाची कराड। आई एम प्रोफेसर जाधव प्रियंका। टुडे आई एम गोइंग टू इंट्रोड्यूस द सब्जेक्ट ऑफ क्रॉप साइंस। ठीक आहे मुलांनो, तर क्रॉप सायन्स म्हणजे काय हा एक नवीन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी। तर क्रॉप म्हणजे काय? प्लांट। आणि सायन्स म्हणजे काय? विज्ञान। ठीक आहे, म्हणजेच काय? पीक शास्त्र किंवा पीक विज्ञान। ठीक आहे, आपण त्या विषयाचे नेचर बघूया कसं असणार आहे ते। तुम्ही जर 11वी 12वी हा सब्जेक्ट ठेवला तर ह्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तेही बघूया आपण। क्रॉप सायन्स इज द बायफोकल सब्जेक्ट। तर बायफोकल म्हणजे काय रे मुलांनो? तर हा एक द्विलक्षी अभ्यासक्रम आहे। तर द्विलक्षी म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर द्विलक्षी म्हणजे काय? ह्याच्यामधून आपल्याला दोन हेतू किंवा दोन उद्दिष्टे साध्य होतात। म्हणजे कोणते कोणते? तर एक म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला व्यावसायिक शिक्षण मिळतेच मिळते। आणि ह्याचा दुसरा प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही जर 11th आणि 12th हा सब्जेक्ट जर ठेवला, ठीक आहे, आणि 12th नंतर जर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला वगैरे ॲडमिशन घेणार असाल तर ह्या विषयाचा फायदा असा आहे की तुम्ही ॲडमिशन घेतेवेळी तुम्हाला ह्या विषयाचे 10% एक्स्ट्रा मिळतात। असा ह्या विषयाचे फायदे आहेत। आणि प्लस पॉईंट म्हणजे ह्या विषयामुळे तुमचं 12th ला स्कोरिंगही वाढण्यास मदत होते। ठीक आहे, जर आता तुम्ही जर 11th आणि 12th ला जर हा सब्जेक्ट ठेवला तर त्याचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे आपण बघूया। हा जो क्रॉप सायन्स सब्जेक्ट आहे हा टोटल ओव्हरऑल 200 मार्क्सचा असणार आहे। त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असं डिस्ट्रीब्युशन आहे। पेपर फर्स्ट जो आहे तो 100 आणि पेपर सेकंड जो आहे तो 100 मार्क्सचा। आता पेपर फर्स्टमध्ये जी थेअरी असणार आहे ती 40 मार्क्सची असणार आहे, प्रॅक्टिकल जे असणार आहे ते 60 मार्क्सचं असणार आहे। सेम ॲज अ पेपर सेकंड, थेरी 40 मार्क्स आणि प्रॅक्टिकल 60 मार्क्स। ठीक आहे, असा हा ओव्हरऑल 200 मार्क्सचा सब्जेक्ट असणार आहे। ठीक आहे, आता हे जे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत 60 + 60 टोटल 120 हे तुमच्या हातची मार्क आहेत मुलांना। त्याच्यामुळे तुमचे स्कोरिंग वाढते आणि प्लस 12th ला पर्सेंटेज वाढण्यासही मदत होते। त्यांचा फायदा म्हणजे काय मुलांना? तुम्ही जर 12वीनंतर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही डिग्री 4 वर्षात जे काही शिकणार आहात त्याच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या या विषयामध्ये तुमच्या क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया क्रॉप सायन्स म्हणजे काय। व्हॉट इज द क्रॉप सायन्स? डेफिनेशन ऑफ क्रॉप सायन्स। क्रॉप सायन्स म्हणजे काय? क्रॉप सायन्स इज द सायंटिफिक नॉलेज लर्निंग प्रॅक्टिसेस कल्टिवेशन ऑफ अंडरस्टँडिंग द कल्टिवेशन देन मॅनेजमेंट प्रोसेसिंग अँड प्रोडक्शन ऑफ क्रॉप। म्हणजेच काय रे? एखाद्या क्रॉपचं कल्टिवेशन कसं करायचं, त्या क्रॉपचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याच्यावरती प्रोसेसिंग कशी करायची, ह्यांचा जो सगळा जो काय स्टडी आहे ते आपल्याला ह्या ब्रांचमध्ये किंवा ह्या सब्जेक्टमध्ये शिकायला मिळणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया मुलांना, तुम्हाला असं वाटत असेल की क्रॉप सायन्स म्हणजे सगळं शेतीबद्दल वगैरे, तुमचं गृह निर्माण झालं असेल की आजकाल शेती वगैरे म्हणजे कोण करतं, तर नाही, आजकाल आपली शेती ही मॉडर्न शेती झालेली आहे। मॉडर्न टेक्निक कोणकोणत्या यूज करायच्या ते सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे मुलांना। ठीक आहे, आता आपण 12th नंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते बघणार आहोत। ठीक आहे, तुम्ही जर 12th नंतर 11वी 12वी हा सब्जेक्ट ठेवला तर तुम्हाला 12th नंतर BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळू शकतं। ठीक आहे, त्याचा ह्या विषयाचा फायदा काय होणार आहे? त्या ॲडमिशन घेताना तर 10% तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे। त्यानंतर BSc डेअरी सायन्सलाही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आजकाल खूप स्कोप आहे डेअरी सायन्सलाही। त्यानंतर तुम्हाला BSc प्लांट सायन्सलाही ॲडमिशन मिळू शकते। त्यानंतर BSc इन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीलाही खूप स्कोप चाललेला आहे। त्यानंतर ॲग्रिकल्चर इन फूड टेक्नॉलॉजी ह्यालाही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर BSc हॉर्टिकल्चरलाही तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते। त्यानंतर BSc फिशरी सायन्स, अशा भरपूर ॲपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत। ठीक आहे, तुम्ही जर BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन वगैरे घेतलं त्यानंतर, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चर MPSC देऊ शकता। त्याच्यामधून क्लास 1 किंवा क्लास 2च्या पोस्टही काढू शकता। त्यानंतर तुम्हाला बँकिंग करिअर क्षेत्रातही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे। त्याचबरोबर ह्याचा मेन फायदा म्हणजे तुम्ही जर ॲग्रिकल्चर केलं तर स्वतःचं लायसन काढून की तुम्ही फर्टिलायझरचं शॉप वगैरे टाकू शकता, म्हणजे व्यवसायही करू शकता।
असे या सब्जेक्टचा फायदा आहे. ठीक आहे मुलांनो, आता ह्याच्या मेन दोन ब्रांच पडतात क्रॉप सायन्सच्या, त्या कुठल्या आहेत ते बघूया आपण. फर्स्ट वन आहे जी ॲग्रॉनॉमी, सेकंड जे आहे ते हॉर्टिकल्चर. आता ॲग्रॉनॉमी म्हणजे काय मुलांनो, तर मॅनेजमेंट ऑफ सॉईल अँड कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स किंवा ग्रोईंग ऑफ क्रॉप्स. म्हणजेच काय, जमीन व्यवस्थापन किंवा पीक उत्पादनाविषयी जे काही शास्त्र आहे तेच म्हणजे ॲग्रॉनॉमी, म्हणजेच पीक शास्त्र. याच्यामध्ये आपण कसलं स्टडी करणार आहोत, तर क्रॉप ऑफ कल्टिवेशन. ठीक आहे, त्यानंतर सेकंड ब्रांच आहे ती हॉर्टिकल्चर, म्हणजेच उद्यानविद्या. म्हणजेच काय, कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ऑर्नामेंटल फ्लावर, ऑर्नामेंटल प्लांट्स, फ्लावर्स. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये आपण जे काय फळे फुले भाजीपाला किंवा शोभेची झाडे आहेत त्यांच्या कल्टिवेशनचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, असा हा ओव्हरऑल जो स्टडी आहे तो आपल्याला ह्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे त्या क्रॉप सायन्स सब्जेक्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, असा हा क्रॉप सायन्स हा 200 मार्क्सचा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरला 11th स्टँडर्डमध्ये काय शिकणार आहोत याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, ओके, थँक्यू.